जयेश लट चा पहिला चेंडू पहिला चेंडू वर पेटंट ट्रेडमार्क शॉट खेळतोय चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंट आणि डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार चेंडू होतोय फरार चौकार पुढच्या चेंडूवर त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न काही काल चेंडू हवेत होता प्रयत्न चांगला क्षेत्रक्षकाचा परंतु त्याचा क्षेत्रक्षणाचा प्रयत्न हाणून पडला जातोय चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार सुरेख फटके अतिशय नेत्रदीपक स्ट्रोक बघायला मिळाले दोन्ही शॉट प्रतिमासक आपल्या अनुभवाचा असा फायदा उचलून देतोय कमलाकर दादले जयेश लट पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्ग राईट राऊंड विकेटचा मारा करणार आहे थळमधील पहिली बाईक घेतलेला हा खेळाडू जयेश लट गोलंदाजी सज्ज झाला अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू नंतरचा चेंडू आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने पॅडल स्किप करला जातो चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केदार कडून केदार लटच्या माध्यमातून बघायला मिळते सुरेख क्षेत्ररक्षण आणि केवळ एका धावेवर दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात आणि संतुष्ट होतात एका धावेवर धावसंख्या होती ती नऊ धावा नाईन रन्स विदाऊट लॉस तिसरा चेंडू आपण बघितला होता चांगली सुरुवात करून दिलेली आहे कमलाकरने आपल्या नवगाव संघासाठी अतिशय सुरेख हेमंत पाटील हेमंत पाटीलची फळंदाजी बघताना खरोखर अतिशय चांगल्या मजा येते फलंदाजी फळंदाजी बघताना एक वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात आज कशा पद्धतीने खेळतोय परंतु या वेळेला जयशलटने ओळखलं होतं त्याचा रीच जो आहे गोलंदाजीचा जो टप्पा आहे त्याचं पोहोचू शकत नाहीये हेमंत चेंडू सरळ एसकाच्या हातात जाऊन चे पहिल्या निर्धाव चेंडूची चेंडू सांगता या ठिकाणी बघायला मिळते चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि चार चेंडूंमध्ये चौथा चेंडू हा निर्धाव येतोय पहिल्या तीन चेंडूत नऊ धावा चोपल्या होत्या त्या कमलाकरने नंतरचा चेंडू आपण बघतोय थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू लेक्स्टमच्या बाहेरून टप्पा थोडासा आत्म देतोय शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फसफटका फसतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारे दाव होत नाही आहे या, या, या चेंडूवरसुद्धा लगातार थोडंसं चांगलं कमबॅक बघायला मिळते ते जयेशच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार गेल्यानंतर मात्र त्याच्याकडून थोडीशी चांगली कमबॅक बघायला मिळाले जयेशकडून पुनरागमन चांगला आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी करतोय जो मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झाला होता तो मात्र दूर सारला जातोय सागरी गणेशच्या गोलंदाजांच्या डोक्यावर षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता बॅटची कडा घेतली चेंडू घोषित परिसरामध्ये जातोय चकवतो क्षेत्रक्षकाला आणि चेंडू एका धावेसाठी जातोय घोषित परिसरामध्ये बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या अखेरीस या जयेश षटकाच्या लटच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचते बिन बाद दहा दोन्ही संघांसाठी एक चांगलं समन सम एकदम अतिशय चांगलं समांतर असं षटक घेतलेलं आहे कारण पहिल्या दोन चेंडूवर चौकार गेले होते तरी सुद्धा दहा धावांवर रोखण्यात यशस्वी ठरलेला आहे तो, तो, तो गोलंदाज जयेश लट आणि त्याच पद्धतीने पहिल्या षटकात दहा धावा आल्या त्यामुळे चांगली सुरुवात झालेली ती रिलायन्स नवगाव म्हणजे अरहान इलेवन नवगाव संघाची बघूया ह्या पहिल्यांदरच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा भार कोणावर सोपवला जातोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय महेश महेश कटवटे एक वेगळ्या पद्धतीचे गोलं गोलंदाजी हाय एम ॲक्शन असलेला हा गोलंदाज महेश कटवटे गोलंदाजी होतोय यंदाच्या मोसमात त्याला अतिशय चांगली गोलंदाजी करताना बघितलेला आहे अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते एक वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज आणि एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीचे ॲक्शन हाय ॲम ॲक्शन गोलंदाजी आज कशा पद्धतीने गोलंदाजी कारण समोरचे जे फलंदाज आहेत त्या समोरच्या फलंदाजांनी क्रिकेट जगलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट पूर्ण खेळलेला आहे जवळून बघितलेलं आहे क्रिकेटला पिघळून पिघळून त्यांनी खेळलेलं आहे असे हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय कमलाकर दादले आणि हेमंत पाटील क्षेत्रक्षणाचा पॉवर प्लेचा जे षटक होतं ते समाप्त झालेलं आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी बघायला मिळाली ती दोन्ही संघांकडून दहा दहावा आखूट टप्प्याचा चेंडू असे टप्पे तुम्ही टाकू शकत नाही कमला करता दिला भिर काहून देतो चेंडू स्क्वेअर लेक्सी मारे शापार षटकार त्यांना भरपूर फटके पडलेले आहेत भरपूर षटकार या मैदानात बघायला मिळलेले आहेत आणि मी सामना सुरू व्हायच्या अगोदर स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदरच म्हटलं होतं की ही जी विकेट आहे ही स्पोर्टिंग विकेट आहे गोलंदाजांना पण सुद्धा साथ तेवढीच देते आणि फलंदाजांची साठी सुद्धा नंदनवन आहे पुन्हा टप्प्याचा चेंडू परंतु चेंडू ऑप्स्टमच्या थोडासा बाहेर असल्यामुळे चेंडू खेळलेला आहे तो डीप कवरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण एकापेक्षा एक जास्त धावा मिळणार नाहीत याची दक्षता घेतली खबरदारी घेतली त्या क्षेत्ररक्षकांनी आणि एका धावेवर दोन्ही खेळाडूंनासुद्धा संतुष्ट व्हायला पाळलं पा, पा भाग पाडलेला आहे स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे धावसंख्येत एक शिवाट धावसंख्या झाली ती एकने वाढून सतरा धावा सेवन्टीन रन्स ऑफ ऑन द स्कोर बोर्ड विदाऊट लॉस अतिशय चांगली सुरुवात नवगाव संघाची मी म्हटलं होतं त्याप्रमाणे चांगला चेंडू ओव्हर पेज डिलिव्हरी होती स्टंप पिचिंग चेंडू होता थोडस फ्लंबल होतोय परंतु एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची सुद्धा दक्षता घेतली ऋषिकेशने चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येणार नाहीये परंतु त्याचा काही नुकसान झालेला नाहीये थोडासा फ्लंबल पडला असला तरी धावसंख्येत ते एकची वाढ धावसंख्या होते अठरा धावा सिंगल सिंगल धावा गेल्या तरी मात्र चालणार आहे सागरी गणेश स्थळ संघाच्या कर्णधाराला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र कितपर्यंत तुम्ही रोखू शकताय किती धावांपर्यंत रोखू शकताय ते आपण आता बघणार आहोत उर्वरित काही षटकांमध्ये या वेळेला मात्र चांगला चेंडू चेंडूच्या चेंडू चा टप्प्याचा अंदाज घेत नाही आहे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही सं दुरान्वये संपर्क होत नाही आहे चेंडू यष्टीरक्षक जयेशच्या हातामध्ये जाऊन विसावतोय कोणत्या प्रकारे धावसुद्धा होत नाही आहे निर्धाव चेंडूची चेंडू सांगता चाललेली आहे महेश एक षटकार गेल्यानंतर थोडंसं कमबॅक मात्र करण्यात तो यशस्वी ठरलेला आहे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सायाने गोलीच्या रफतार जातो चेंडू सीमारेषा पार चौकार आपल्याला चेंडू षटकार मारला होता आणि ह्याच्या नंतरच्या हा चेंडूवर सुद्धा लास्ट प्रिव्हियस होती चौकार एक सुंदर चौकार नेत्रदीपक शॉट आता खूप चा बाहेर एक खराब चेंडू आपल्याला बघायला मिळते पंचांचा इशारा येते वाईट बॉलचा एक अवंतर धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद तेवीस धावा शैलेश महाडिक अलिबाग आणि पुरुषोत्तम भगत थेरोंडा ही पंचांची जोडी आपण बघतो ह्या दोन पंचांना आपण यंदाच्या मोसमामध्ये किंवा या दोन ते तीन वर्षात जवळजवळ प्रत्येक आठवड्याची जी स्पर्धा होते त्यामध्ये कामगिरी करताना बघतोय आणि त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते अतिशय सुरेख कामगिरी बघायला मिळालेली आहे यंदाच्या मोसमात त्यांच्याकडून चुका बहुतांश म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट झालेल्या दिसलेल्याच नाही आहेत अतिशय चांगल्या दोघांकडून कामगिरीची आपण बघितलेली कामगिरी सुद्धा अप्रतिम बघितलेली आहे त्यांची पंचांच्या कडून या वेळेला चांगला चेंडू होता बॅक थोडासा मिसफील आहे आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी सुद्धा उचललेला आहे संघाचा स्पॉन्सर या ठिकाणी बघते शफिक झेंडेकर ज्याला आपण घोडेगाडीच्या माध्यमातून बघतो वराती मागून घोडे किंवा वरातीचे जे घोडे असतात त्यांच्याकडून आपल्याला शफीला बघायला मिळतो परंतु आज स्पॉन्सर असल्यामुळे मैदानात खेळताना सुद्धा त्याला आपण बघतोय अतिशय दिलदार व्यक्तिमत्त्व असणारा शफीक झेंडेकर या ठिकाणी या दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि दोन षटकांच्या केरी संघाची धावसंख्या बाद चोवीस धावा बाराच्या सरासरीने धावसंख्या पुढे पुढे सरसावत चालली आहे विनोद वाटकरेच्या अनुपस्थितीत खेळताना बघा बागा आपल्याला बघायला मिळते तो अरा नवगावचा संघ कारण विनोद आणि नवगावचा संघ हे एक समीकरण आपण कित्येक जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष जुळलेलं बघून येतोय अतिशय चांगलं समीकरण बघितलं होतं परंतु थोडंसं दुखापतीमुळे थोडासा तो ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये दुखापती असं म्हणले दूर क्रिकेटपासून गेलेला आहे परंतु देवकर लवकरात लवकर त्याने आपलं पुनरागमन करावं हीच क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे त्याच्याकडून लवकरात लवकर फिट व्हावं आणि त्याच जोमाने पुन्हा मैदानात यावं ही ईश्वरचरणी करतो विनोद कमलाकर दादले मात्र त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा चांगली धुरा सांभाळताना दिसतोय एक षटकार आणि तीन ला जवाब असे चौकार त्याच्याकडून बघायला मिळालेले आहेत तिसरं षटक तिसऱ्या षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज सत्यम कोळी पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ लेग स्टंप मधून ऑप्टम पूर्ण चेंडू लेग ब्रेक होताना दिसतो नॅचरल आउट स्विंग आणि तो आणखी खूप बाहेर जातो पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा एक अंतर धावसंख्येत वाढ होते धावसंख्येत एक वाढ वाट झालेली आहे पंचवीस धावा ट्वेंटी रन्स ऑन द स्कोर बोर्ड लायटेड डिलेवरी कमलाकर दादलेसारख्या फलंदाजाला त्याने बुचकळत पाडलं मारावं की सोडावं कशा पद्धतीने मारावं हा विचार करता करताना चेंडू पॅडवर आदळतोय पंचांचा इशारा तो दरम्यान लेग बाईचा आणि सत्यमची गोलंदाजी आपण अतिशय बघतो चांगल्या पद्धतीने पार पाडताना बघितली या चेंडूवर आणि त्याच्या गोलंदाजी मंगलमूर्तीचं मंगळमूर्तीचं जे क्रीडांगण आहे त्या मैदानामध्ये मंगळमूर्ती थळ संघाच्या अपोजिट खेळताना शेवटच्या दोन चेंडूंमध्ये काही धावांची आवश्यकता असताना मात्र त्याने सहा चेंडूत अतिशय चांगली कामगिरी करत सामना आपल्या नव उंदेराळी संघासाठी चांगला चेंडू पुन्हा एकदा वा ला जवाब फ्लायटेड डिलेव्हरी केली होती चेंडूच्या टप्प्याचा वेगाचा आणि फिरकीचा अंदाज येत नाहीये फलंदाजाला हा सत्यम कोळी नवोदित गोलंदाजा यंदाच्या बहुतेक गोलंदाज म्हणून सागरी गणेश संघातर्फे पहिल्या वर्षी त्यांनी यांना पदार्पण केलेलं आहे गोलंदाज म्हणून आणि पहिल्याच वर्षी प्रभावित केलेलं आहे त्यांनी आपल्या संघाच्या कर्णधाराला आपल्या गोलंदाजीवर विश्वास ठेवायला भाग पाडलेला आहे मी म्हटलं होतं की अतिशय चांगली गोलंदाजी करून सागरी गणेश संघाला अंतिम विजेते मत त्या मैदानात प्राप्त करून दिलं होतं पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची चे एज घेतली होती परंतु यष्टीरक्षक राकेश रामनाथकरच्या हातामध्ये मात्र चेंडू निसटतोय त्याच्या ग्लोव्ह जीवनदान मिळतंय हेमंतला आणि क्या लाजवाब गेंदबाजे वाह भाई वाह सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अप्रतिम नेत्रदीपक पहिले काही चेंडू बघितले होते तर सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली सत्यम कोळीकडून अतिशय सुंदर गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि टप्प्याला फ्लाईट देतोय आणि फ्लाईटचा अंदाज ह्या मोठ्या दिग्गज फलंदाजांना सुद्धा आलेला नाही परंतु हा चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये कमलाकर दादलेला आणखी एक मोठा फटका षटकार

पडला परंतु नंतरचे काही चेंडू आपण बघितले ते अगोदरचे आणि हाच चेंडू सुद्धा चांगली गोलंदाजी समोरचे फलंदाज कोण आहेत यांनी त्याला काही फरक पडत नाहीये समोरच्या फलंदाजांना सुद्धा गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे अतिशय चांगली गोलंदाजी धावसंख्येत एकची वाढ धावसंख्या झाली चौतीस धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू ला आणि फलंदाज भात BJ. टाकलेला आहे लाजवाब ला गोलंदाजी केलेली आहे एक षटकार जरूर लगावला गेला परंतु तरी सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे याच्या नंतरचा सामना आहे तो स्वास्तिक सोगाव विरुद्ध क्लासिक क्लासिक सोगाव विरुद्ध माऊ इलेवन थळ एकविरा थळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणेफिकेसाठी टॉसबॉक्समध्ये या षटकाच्या नंतर यायचं आहे चौथ्या षटकासाठी पाचारण केले जाते गोलंदाज केदार लट याला केदार लट गोलंदाजीस आलेला आहे चौथं षटक घेऊन समोर फळंदाज आहे आपण बघतो हेमंत पाटील आणि नवीन आलेला फळंदाज विशाल लट पोलॉड पॉवर त्याला शेवटच्या षटकासाठी त्याला पाचारण केलेलं आहे कारण डेथ ओवरमधील मग एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून त्याला ओळख आहे पहिल्या चेंडू वर जोर प्रहार चेंडू जातोय असा फटका आहे हो परंतु चेंडू जातोय बघूया वेटिंग फॉर अंपायर डिसिजन अँड अंपायर सेज बघूया पंचांच्या भूमिकेची आपण काय वाट बघतोय पंचांचा इशारा आपल्याकडे खूप वेळ आहे पंचांचा इशारा येण्यासाठी क्लासिक सोगव आणि माविदन ठळ या दोन्ही संघामध्ये पुढची लढत असेल चला बी ग्रुपचा हा पुढचा सामना आहे क्लासिक सोगाव आणि माविलन ठळ या दोन्ही संघाने नाणेफेक कशामध्ये यायचं नाणेफेकसाठी जावी आमचे आमचे समालोचक ज्याने खूप चांगले योगदान दिले संपूर्ण अलिबाग तोडगासाठी अर्थातच विकासदादा साखरकर यांच्याकडे पंचांचा निर्णय काय असू दे परंतु जो स्ट्रोक आहे तो लाजवाब आहे चेंडू पायांमध्ये पडल्याबरोबर आणि ती त्याची खासियत आहे पंचांचा इशारा तो एका धावेचा जे हेलिकॉप्टर शॉट आहेत किंवा खालचे जे यॉर्कर पद्धतीचे चेंडू आहेत ते उचलण्याची जी किमय आहे हेमंत पाटीलकडे ती लाजवाब आहे हेलिकॉप्टर शॉट त्याचा एकच मला स्ट्रोक अद्यापही आठवतोय म्हणजे आठवण्यापेक्षा आवडलेला आहे तो, तो म्हणजे आमच्याच संघातील खेळाडूला मारलेला त्यांनी एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून हेलिकॉप्टर शॉट वा लाजवाब शॉट होता तो सुद्धा आणि हा सुद्धा लाजवाब शॉट होता एका धावेसाठी धावसंख्या झालेली आहे पस्तीस धावा थर्टी फाईव्ह रन्स केदारलट आपल्या गोलंदाजीच्या मारकोर पहिला चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला जोर कस अशी दिशा दिली होती परंतु दी दिशा काही अंश सेल्सिअसमधून जो कोण आहे त्या थोडासा आतमधून गेल्यामुळे पंचांचा इशारा एका धावेचा आलेला होता पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीस पुन्हा सज्ज आखोट टप्प्याचा चेंडू तुम्ही लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकताय पण तो कसा टाकताय चेंडू जातोय सी मारेषा पार माऊ इलेवन थळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे माऊ इलेवन थळ थळ संघ आपला कर्णधार तुषार भाऊ हेमंत पाटील आपल्या बॅटमधून निघालेला एक धुवाधार षटकार दाखवतो केदारलटचा हा चेंडू मात्र अतिशय खराब चेंडू होता शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला त्याने पुरेपूर समाचार घेतला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषा या वेळेला सुद्धा चेंडू वारकर करण्याचा प्रयत्न फुलटोच बनवून खेळतोय चेंडू लॉंगोन सीमारे शापार षटकार दोन्ही संघांच्या माहितीसाठी तर पुढचा चेंडू त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न एका धावेसाठी आता दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय चांगला थ्रो पंचांचं बोट हवेमध्ये जातोय आणि हेमंत पाटीलची खेळी समाप्त होते हेमंत बॅक टू द पॅव्हलियन जिंकले आहे आपला निर्णय क्लासिक सोगाव अठ्ठेचाळीस धावा धावपळ कावर लागलेले आहेत नवीन फलंदाज येतो शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी अजून दोन चेंडू येणं बाकी आहे नवीन फलंदाज संघाचा कर्णधार भूषण राऊत येतोय फलंदाजीसाठी त्याच्या ते वाट्याला दोन चेंडू आहेत आणि दोन चेंडूंवर किती धावा जमवतोय कारण अठ्ठेचाळीस धावा तब्बल धावफळकावर लागलेले आहेत पन्नाशी पलटवतोय का पन्नाशी पलटलेली आहे नाही नुसती पलटलेली नाही तर भरपूर पुरे गेलेले आहे आणखी एक दर्जेदार षटकार या वेळेला मात्र चांगला चेंडू पडतोय अगोदरचा चेंडू खराब पडल्यानंतर नंतरचा चेंडू चांगला पडतोय चेंडू आपण बघतोय अतिशय निर्धाव पद्धतीने जातोय भूषणने मात्र आपली कामगिरी कर्णधार पदाची जी जबाबदारी होती ती पूर्ण केलेली आहे दोन चेंडूंचा सामना केला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि धावसंख्या पोहोचवली ती चौपन्न पर्यंत फिफ्टी फोर रन्स ऑन द स्कोर बोर्ड सागरे गणेश संघ अतिशय चांगल्या चांगल्या खेळाडूंनी भरलेला हा संघ सुद्धा आहे जयेश लट आहे जयेश लट त्याच्यानंतर राकेश रामनाथकरचा अनुभव हसनेल कुरेशीची दमदार फलंदाजी ऋषी कुलपे अतिशय चांगली फळंदाजी करतो आणि बाकी सुद्धा फळंदाज चांगली कामगिरी करण्यास वाकप कर आहेत असे खेळाडू आहेत त्यांच्याकडे बघूया हे चोपन्न धावांचं जे जा पंचावन्न धावांचं लक्ष आहे ते कशा पद्धतीने पार पाडतात आणि ते रिलायन्स नवगाव संघाचा अनुभवी ताफा त्याला कशा पद्धतीने रोखण्यात यशस्वी ठरतोय हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय आहे पुन्हा एकदा एक अनुभवी असे कॉमेंट कॉमेंटेटर ज्याने संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केलेलं आहे जवळजवळ क दोन महिने लगातार डे नाईट डे नाईट असा प्रवास करत आज ते सोगावच्या मैदानात पोचलेले आहेत ते आदरणीय काका मात्रे सर धन्यवाद धन्यवाद द साखरकर तर हे तुमचं प्रेम आहे तेव्हा क्रिकेट रसिकांचं प्रेम आहे पुरस्कर्ते आणि खेळाडूंचं प्रेम आणि त्यामुळे खरं तर अर्थाने एक बिजी शेड्यूल या ठिकाणी निश्चित मला पाहायला मिळालं तर आपण खेळाच्या मैदानाकडे आपण वळणार आहोत एक भव्य क्रिकेट स्पर्धा आणि ज्याच्यामध्ये प्रथम फलजी करत असताना अर्ण इलेवन नवगाव पुणे सेट पुरस्कृत या संघाने तब्बल चोपन्न धावा धावपलक जमवल्यात आणि पंचावन्न धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवले चार षटकामध्ये पंचावन्न धावा म्हटल्यानंतर प्रतिषटक तेरा पॉईंट पंच्याहत्तरच्या सरासरीने ही धावसंख्या धावपलकावर नोंदवायची आहे ती सागरी गणेश थळ संघाला यानंतर क्लासिक सोगाव आणि माऊलोन थळ या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट म्हटलं तर साधारणतः ऑक्टोबर ते मे एनपर्यंत अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात खास करून अलिबागचा जर आपण विचार केला तर अलिबागमध्ये साधारणतः नो नोव्हेंबर महिन्यामध्ये दिघोडी परिसरातून क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि आज आपण पाहतात अंतिम टप्प्यामध्ये सोगाव परिसरामध्ये आपण आज ही अंतिम अर्थातच न रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात यानंतर काही स्पर्धा अजूनही बाकी आहेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं हर्ष हर्ष स्वागत करतो आहे प्रथम क्रमांक एक लाख पन्नास हजार द्वितीय क्रमांक ऐंशी हजार तृतीय क्रमांक चाळीस हजार तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये त्यात उत्कृष्ट फलंदाज दोन हजार गोलंदाज दोन हजार आणि मालिकावीर पाच हजार असे एकूण नऊ हजार ही रक्कम एकत्र केली तर दोन लाख एकोणऐंशी हजाराची भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच पैगंबरवाशी सुजाउद्दीन काजी ज्यांना माबुया नावाने समजले जाते ज्यांनी पुरस्कृत केलेली अलिशान कप सौगा दोन हजार तेवीस पर्व दहावं खरं तर सलग दहा वर्ष क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं हे एऱ्या गो गोम्याचं नाव निश्चितच काम नव्हे असं नाही बी म्हटलं जातं कारण पैसा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आपण विचार केला तर लाईक वालिमिया कप्तान सर अध्यक्ष अलिशांत सोगाव मजीद जी इब्राहिम कूर सर उपाध्यक्ष अलिशांत सोगाव त्याच्यामध्ये तस् तस्लीमभाई कप्तान तौशीफभाई कप्तान आणि त्यांचे सर्व सहकारी मुनावर कूर त्याचबरोबर शबाब खान हे ही, ही अशी मंडळी आहे की ज्याने या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आणि सलग दहा वर्ष या क्रिकेट स्पर्धेला या अर्थात योगदान दिलं आहे वळू आपण मैदानाकडे तर सन्मानी पुनी शेट ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ म्हटल्यानंतर अर्थात अरहन इलेव्हन नौगाव चे स्वतः हा सामना पाहत आहेत आपलं स्वागत आहे सर जाऊ या मैदानाकडे सलामीची जोडी मैदानात येते फलंदाज जयेश आणि हसनेन यावेळी दावाची सुरुवात करतात आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज विशाल विशाल आपल्या बॉलिंग वर पहिलं षटक पॉवर पेचं असताना सात शेत गोलंदाज ज्येष्ठ शक नऊ खेळाडू ती शासकी फुल टॉस खराब चेंडू पंचांचा नोबॉलचा इशारा येतोय आणि आणि आपण पाहायला मिळालं आणि जेव्हा नोबॉल येतो तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला कपिलदेव निखन्स यांची आठवण होते ज्याने ते पंधरा वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोबॉल फेकलं नाही त्याचबरोबर टेनिस लिली ऑस्ट्रेलिया इम्रान खान जे माजी पंतप्रधान पाकिस्तान त्याचबरोबर इयन बॉथम आणि लान्स गिब्स वेस्ट इंडीज हे पाच गोलंदाज होऊन गेले ज्याने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोबॉल फेकलं नाही वळी आपण मैदानाकडे पुढचा चेंडू फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात गेलं फ्री हिट असेल पण शे, या ठिकाणी आपण पाहता क्षेत्र चेंडू येणार चेंडू गेला तो अर्थात यावेळी बॅकवर्ड स्क्वेअरली क्षेत्रामध्ये तोपर्यंत दोन धावांचं आणखीन एक योगदान इथे मिळालं दोन धाव म्हणतात त्या फलंदाला आणि या दोन धावांच्या माध्यमातून धावपुलिकात वाढ होते धावपुलिका धाव येतात त्या सात सात बिनबाद सात सुरुवात आहे सागरी गणेश स्थळ या संघाच्या माध्यमातून फलंदाज अर्थात जयेश जयश लट ज्याच्या धावसंख्येत वाढ होते धावपलक धावे तर त्याच्या सहा आणि आमदार चषक नाई रजनी क्रिकेट स्पर्धेमधला बाईक मॅन म्हणून अर्थात त्याचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं तर एकूण रचना जर आपण या ठिकाणी पाहिल्या तर क्षेत्र शक गली त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट आहे शॉर्ट कवर एक मिड ऑफ आहे तीस शॉर्ट सर्कलमध्ये ऑन साईडला पाडलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेक एक शॉर्ट मिड विकेट एक क्षेत्रेषक तीस शॉर्ट सर्कलच्या बाहेर राहतात लॉन्ग ऑफ आणि एक मात्र मिडविकेट दरम्यान यावी चेंडूचा पाठलाग केला होता उंची होती चेंडूला थोडीशी उंची या ठिकाणी गोल फलंदाज पूर्णपणे बीट झाला पाठलाग निश्चित केला के होता कारण अपरकटच्या माध्यमातून त्याला खेळायचं होतं पण बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता एकूण लक्षाचा आपण विचार तेरा पॉईंट पंच्याहत्तर पंचावन्न धावांचं लक्ष या धावांचा पाठलाग करताना आता मधून चांगला चेंडू फेकला होता तो गोलंदाज अर्धातच विशालने आणि नक्कीच मागच्या जे काही चुका त्यांनी केल्या होत्या आणि क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्ही मागे काय घडलं त्यापेक्षा पुढे काय घडू नये याचा निश्चित विचार केला जातं कारण तसं म्हणतात की कि तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा क्षेत्रक्षात वाचवता याला खरं तर क्रिकेट असं म्हटलं जातं आणि तुम्ही या ठिकाणी मात्र ज गोलंदाजा विशाल ती विचार केला तर एक निश्चित पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना बॅकफूडवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न खोदून काढला चेंडूला यॉर्करचा चेंडू होता शॉर्ट मेड घेटला तोपर्यंत कोणतीही धावी नाही क्षेत्र शेतीचिंते पाहायला मिळालं आणि नक्कीच एक चांगली क्रिकेट स्पर्धा म्हणून चिंते पाहायला मिळेल उद्या मात्र म्हणजे आज आपण पाहणार आहोत ओपनचे चार खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळेल कारण ती खुल्या गटात जी स्पर्धा असेल आणि महाराष्ट्रातले अनेक खेळाडू ते मला पाहायला मिळतील वळ्या मैदानाकडे फुल टॉस बॅटच्या पड्ड्यात घेतलाय चेंडूला बिड विकेटला पूल केलाय तो एक गगन भेदी गगन चुंबी षटकार सचिनजी तेंडुलकर यांची लगेच आठवण होते ज्या याच्याबद्दल निश्चित बोलेन वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले कारपर्सने चेंडू इथे पण पाहतात मिडबेकिट क्षेत्रामध्ये क्षेत्र आहे चेंडूवर थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं मात्र एक धाव शकले एक दहा मिनिट संघाला आणि खेळाचं पहिलं सत्रामधले पहिलं दुसऱ्या सत्रामधले पहिलं षटक जेव्हा समाप्त होते धावपलकर धाव येतात चौदा पंचावन्न धावांच्या लक्षात पाठलाग इथे केला जाईल येणारी तीन षटकं अजूनही बाकी बाकी आहेत आणि या तीन षटकामध्ये खरंतर एक्केचाळीस धावांची गरज आहे प्रति जर या ठिकाणी आपण पाहिलं तर तेरा पॉईंट सहासष्ट जे सुरुवातीला होतं तेरा पॉईंट पंच्याहत्तर थोडंसं कमी आलं कारण जैश यांनी जी केलेली फलंदाजी आपल्यातून पाहायला मिळेल ज्याने एक चौकार एक षटकारांच्या माध्यमातून तब्बल तेरा धावांचं योगदान दिलं षटक होतं गोलंदाज विशालचं विशालचं षटक महागडं षटक ठरलं कारण मरेंदी षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी म्हणतात की सात धाव देणारा गोलंदाज चांगला असतो लेदर क्रिकेटचा विचार केला के तर दहा धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मांडला होता या ठिकाणी मात्र विशालच्या माध्यमातून अर्थातच या ठिकाणी चौदा धावा आल्यात त्यामुळे थोडंसं महागडे षटक इथे पाहायला मिळालं तेरा पॉईंट सासष्ट सरासरी आहे तीन षटकांचा खेळ बाकी आहे आणि गरज मात्र आता आपण पाहिलं तर पंचावन्न धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना कर एक्केचाळीस धावांची गरज गोलिजमध्ये परिवर्तन आणि नवीन गोलंदाज प्रियश यावेळी सज्ज होते समोर मात्र बाईकमॅन जयश्रठ एक अतिशय चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टप्प्या चेंडूचा तितका चांगला पाठलाग त्याने केला हे देखील योगदान आपल्याला पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाबा डी जे नवखार गौरव भगत यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्याबद्दल तुम्ही तुम्ण सुंदर गी गीत ऐकतायत थेट प्रक्रिया टेनिस क्रिकेट डॉट इन शुभम विराज मनीष जे अलिबागचे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतंय मंडप सजावट देखील बाबा मंडप डेकोरेशन नवखार यांच्यावरून पाहतात वळी आपण मैदानाकडे दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि या ठिकाणी जसं मग अशी विकासदादा साखरकरांनी सांगितलं की खराब चेंडू जेव्हा तुम्ही फेकता तेव्हा अल धावा धावपलकर आतापर्यंत आल्यात पंचावन्न धावांच लक्ष पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं अर्थात अल अजित अलिबाग आणि कैलासवासी उमेश थळी पुरस्कृत भैरवळे या संघाच्या माध्यमातून ती लढत पाहायला मिळते चोपन्न धावा काढल्या होत्या पंचावन्न धावांचं लक्ष होतं मात्र अल अजित अलिबाग संघाने सहज विजय प्राप्त केला होता दरम्यान इथे मात्र चेंडूला भिर लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑनला येतो एक गगन भेदी गगन चंबी षटकार फलंदाज जैशच्या बॅटमधून कर जयेश मात्र मात्र आता चेंडू फुटबॉल सारखा लागेल खराब गोलंदाजी प्रेयशी सलग दोन षटकार आले त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहणार आणि या ठिकाणी पंचांचे बोट आकाशाकडे अर्थात येतोय शानदार षटकार आणि पारदोषिक आहे कारण काय फलंदाजी करतोय यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आपण पाहतात तो अर्थात गेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येतोय एक धावीचं योगदान आणि बघता बघता धावा धापल करा येतात त्या सागरी गणेश स्थळ संघाच्या तब्बल तेहतीस बिन भाग पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप जी आपण पाहायला मिळते या संपूर्ण धावांचं योगदान आतापर्यंत जयश्री चार षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून तब्बल तेहतीस धावांची जबरदस्त खेळी केली आणि आता मात्र समोर येतोय हसनाईन हसनाईन कुरेशी डावकर फलंदाज आहे पाहूया जयेशनी जी फलंदाजी केली त्याचाच कित्ता तो गिरवणार का परंतु इकडे दुसरीकडे नवगाव संघाच्या माध्यमातून खरंतर विकेटची गरज आहे यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय शेतशे चेंडूपासून दूर होता चेंडू येतोय तो ऑफ ये क्षेत्रामध्ये वन बाउंड चेंडू इथे पकडला गेला एक धावचं योगदान हसनैन कुरेशीनी यांनी एका धावीने आपलं खातं उघडलंय एक धाव संघाला मिळते आणि सागरी गणेश संघाची धावसंख्या प्रकार येऊन पोहोचते ती चौतीस चौतीस धावत लक्ष आहे चौतीस धावा आता मात्र एकवीस धावांची गरज आहे कारण पंचावन्न धावांचं लक्ष आणि अर्थातच कंपल्सरी चेसिंग हाच स्पर्धेचा नियम आहे जयश पुन्हा एकदा समोर आहे तेहतीस या धावसंख्येवर प्रियेश पुन्हा एकदा काय शॉर्ट आहे टाकतीचा वापर मंडक ताकद दादा साखर यांच्या साखरकर यांच्या हातामध्ये खरं तर इतर स्पर्धा जर असतील तर तिथे मात्र निश्चितच झेलाचं रूपांतर इथे केलं जातो जेव्हा प्रेक्षक पंधरा चेंडू आणि धावा यांच्यामध्ये फक्त तीनचं अंतर इथे पाहायला मिळालं महागड षटक प्रियचं आणि विशाल यांनी देखील पहिल्या षटकात चौदा धावा खर्च केल्या होत्या दोन्ही संघ तर खरं म्हटलं तर नवगाव आणि थळ आजूबाजूचे संघ अलिबाग तालुक्यातले एक नावाजलेले संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांची ओळख असणारे हे क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये अलिबाग तालुक्यातले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले हे देखील योगदान आहे जाऊया मैदानाकडे दोन षटकं समाजली बारा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे समोर मात्र असण्या खेळण्यासाठी तयार असेल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज चैतन्य दबाव मानसिक दबाव दबाव ज्याला म्हटलं जातं इथे पाहायला मिळालं पण चांगला चेंडू पाहायला मिळाला कारण उजवी यष्टीच्यावर टप्पा पडल्या तर थोडासा आतमध्ये आला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धाव चेंडूची सांगता एक या धावसंख्येवर खेळतोय चांगला चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी बॅकवर्ड गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न फटकेमाई ताकद नव्हती एक एक चोरटी धाव घ्यायची होती हसनाने याला परंतु बॅकवर्ड स्क्वेअरली क्षेत्रामध्ये शेत्रेशी चेंडू तो तोपर्यंत तो कोणती धाव इथे घेत नाहीत दोन चेंडू चांगले फेकले आहेत कारण तुम्ही पाहिलं पहिल्या दोन षटकात तब्बल मागडी धाव गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती अर्थातच पुणे शेट पुरस्कृत अरहान इलेवन नवगाव या संघाच्या माध्यमातून आणि इथे मात्र हा गोलंदाज निश्चित एक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो होते फलंदाजांवर मात्र दबाव झुडकांचा प्रयत्न कार्पेस आणि चेंडू खेळला आहे डेपेक्शरकरला एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहायला मिळाला एकच धाव मिळाली आता मात्र जयेशला निश्चित या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल एक धावीच्या मध्यमधून असणार याची वैयक्तिक संख्या चार चेंडूमध्ये त्यांनी दोन धावांचं योगदान दिलं आणि आत्ता मात्र आपण पाहणार आहोत तो हार्ड हिटर फलंदाज षटकार आणि चौकारांचा बादशाह जयशलाट लाट या असेल एकूण धावपलकात वाढ होते एक्केचाळीस चौदा धावांची अजूनही गरज आहे तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आज लाडके माप प्रेक्षक या स्पर्धेच्या मधून आपल्याला पाहायला भेटतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे सुरुवातीला जमते ती गर्दी उरता ते दर्दी उडाळे ते कावळे राहिले ते मावळे तर खरं तर तुम्ही दर्दी प्रेक्षक या सामन्याचा सा आनंद घेतात च्या माध्यमातून मगाशी पाहिला आठ हजारापेक्षा जास्त प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धा जगभरामध्ये पाहत असताना हे देखील योगदान आहे अलिशांत सोगाव या स्पर्धेची जाऊ या मैदानाकडे चैतन्य पंचांच्या डावीकडून फुलटॉस बॅट uh, अर्थात ताकद नव्हती स्क्वेअर लेगून क्षेत्रशे चेंडूर येतं डीप स्वेअरली घडून तोपर्यंत मात्र जैशला एका धावीचं योगदान इथे मिळेल एक धाव जैशला जैशच्या धावसंख्येमध्ये एकने बदल एकूण धावसंख्यात वाढवते बिनबाद अर्थात बेचाळीस तेरा धावांची गरज आहे एक धावीचं योगदान इथे मिळेल जैशची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर एकोणचाळीस ही धावसंख्या त्यांनी धावप्रकारवर नोंदवले आणि समोर मात्र पुन्हा एकदा हसना यावेळी खेळण्यासाठी तयार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती चैतन्य याने निश्चितच फुलंदा थांबण्याचा प्रयत्न केला होता पण माझे शब्द हवेचा असताना लाँग ऑनला येतोय हो एक सुंदर आणखीन एक फटका षटकार साधावा आपण पाहिला अठ्ठेचाळीस आणि सात धावांची फक्त गरज आहे चेंडू या षटकातले बाकी सात चेंडू आणि सात धावांची गरज या षटकातला शेवटचा चेंडू असेल पण तो पाचव्या चेंडूवर एक मोठा हसनने याच्या बॅटमधून आले षटकार वैयक्तिक खेळतोय आठ या धाव संख्येवर पुन्हा एकदा एंड बदलले पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने चैतन्यचा बॅकफोर्ड गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र रिप स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये एक धावीचं योगदान मिळेल एक धाव घोषित मिळाली आणि आता मात्र समीकरण येणारे सहा चेंडू आणि सहा धावा सहा चेंडू सहा धावा चांगली गोंधी तुम्हाला पाहायला ती चैतन्याची त्याने नऊ धावांचं योगदान दिलं इतर दोन गोळ्यांचा विचार जर आपण केला त्या मानाने चांगली गोंजी केली आणि आता मात्र सामन्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर कोणीही जिंकलेलं नाही कोणीही पराभूत झाले नाही कारण एका बाजूला सन्मान्य पुनिशेठजी पुरस्कृत अरण इलेवन नवगाव हा संघ क्षेत्रक्षण करतो आहे ज्याने चौपन्न धावांचं योगदान दिलं होतं धावा कमी नव्हत्या परंतु जयेश शेल्लट नावाचं वादळ मात्र आलं सागरी गणेश स्थळ संघाच्या रूपाने आणि त्याने मात्र काय फलंदाजी केली तब्बल षटकारांची बरसात त्यांनी केली एक चौकार देखील मारला आणि एक चांगले योगदानाच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाचं समीप आणण्याचा प्रयत्न इथे केला आहे पुढचा सामना क्लासिक सोगाव आणि माविलन थळ या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत जाऊया शेवटच्या षटकाकडे आणि शेवटच्या षटक घेऊन गोलंदाज गोलंदाज अनुज समोर पुन्हा एकदा जयश्रठ सहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे धावा आणि चेंडूमध्ये कोणतंही अंतर नाही आहे मागाशी आपण सामना पाहिला होता गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आणि त्या माध्यमातून अर्धात स्वर्णिका नौकार संघ जे एकनाथजी भगत पुरस्कृत हा संघ होता हा संघ विजयी झाला हे क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मी जसं मागाशी म्हणालो होतो की सरडा जसं सर रंग बदलतो राज्यकर्ते जसं रंग बदलतात तसं क्रिकेट रेकेल रंग बदलतो आणि हा विजयी फटका षटकार यावी आला तो अर्थात जयश बॅटमधून सहा धावांचं योगदान आणि इथे मात्र सागरी गणेश स्थळ संघ विजय होते विजय